बांबू संदर्भात एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. जेवढे जेवढे मी नवीन व्हरायटी डेव्हलप करत आहे ते जंगलामधील जे जंगली लोक आहेत त्यांच्याकडून मी सगळा अभ्यास करून ते जे सीड आणून ते जे रायझोम्स आणून आणि त्याचे डोळे आणून मी रोपं तयार करत आहे. परंतु बांबूच्या कुठल्याही नवीन जाती तयार करताना ते खूप हार्ड आणि त्या विशेष म्हणजे असल्या माळरानावर टिकतील अशा हार्ड व्हरायटी डेव्हलप करण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. पण ह्या हार्डनिंग प्रोसेसमध्ये जवळपास ते रोपं डेव्हलप व्हायला वर्ष वर्ष लागते आणि बांबूचंच असं वैशिष्ट्य आहे की ते रोप जोपर्यंत हार्डन होत नाही तोपर्यंत ते फास्ट ग्रो होत नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही माझ्याकडून रोपं नेता त्यावेळेस ती जरी छोटी असली किंबहुना ती वेगवेगळे प्रयोग केलेली रोपं असल्यामुळे आणि हार्ड व्हरायटी असल्यामुळे सुरुवातीला ते तुम्हाला छोटीच दिसतील. परंतु ज्यावेळेस तुम्ही ते तुमच्या शेतात लावाल तेव्हा त्याला त्याची प्रचंड ग्रोथ तुम्हाला एक वर्षाच्या आतमध्ये मिळेल ह्याची गॅरंटी मी घेतो. कारण हे बांबूचंच वैशिष्ट्य असं आहे की सुरुवातीचा पिरियड हा त्याचा रूट सिस्टीम डेव्हलप करण्यामध्ये जातो आणि नंतर तो एक वर्षामध्ये 20-20 ते 40-40 फूट वाढतो. म्हणजे काही काही व्हरायट्या अशा डेव्हलप करत आहे की जे 60-70 फूट वर्षात वाढतील आणि असे वेगवेगळे प्रयोग मी करत आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. माझे जी रोपं आहेत ते खूप प्रयोग करून तयार झालेली रोपं आहेत आणि त्याची वाढ प्रचंड होणार आणि तुम्हाला प्रचंड पैसा मिळणार याची खात्री मी देतो. नमस्कार.